ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25वा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. उल्हासनगर शहरातही जिल्हाध्यक्षा पंचम कलानी आणि माजी आमदार पप्पू कलानी यांच्या नेतृत्वाखाली कलानी महल या ठिकाणी वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पंचम कलानी सीमा आहुजा यांच्या हस्ते ध्वजारोहण करून कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उल्हासनगर शहर भाजपमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पप्पू कलानी यांच्या नेतृत्वाखाली अंबरनाथ उल्हासनगर आणि कल्याण क्षेत्राची निवडणूक लढवली जाणार आहे. यासाठी संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी कामाला लागला आहे. महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठ्या ताकदीने लढणार असल्याचं कमलेश निकम यांनी सांगितलं. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी को 24 साल पूरे हो गए और 25वें साल पर आज प्रवेश किया. ऐसे में कलानी महल राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के मुख्यालय में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की जिला अध्यक्षा पंचम कलानी जी की अध्यक्षता में और पप्पू कलानी जी के मार्गदर्शन में सभी सेल अध्यक्ष, सभी प्रमुख पदाधिकारी, हमारे सभी नगर सेवक सभी ने मिलकर आज वर्धापन दिवस पर यहाँ पर कार्यक्रम किया और इस कार्यक्रम में प्रमुख उपस्थिति सभी लोगों की रही और एक ही आज हमारे कार्यकर्ताओं ने शपथ ली कि किसी भी हालत में इस विधानसभा से, उल्हासनगर के विधानसभा से भाजपा को पराजय करना है और राष्ट्रवादी का कलानी परिवार का सदस्य महाराष्ट्र के विधानसभा में भेजने के लिए जो भी मेहनत लगेगी वो मेहनत करेंगे और आने वाले विधानसभा में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का ये आमदार के तौर पर कलानी परिवार का आमदार होगा और भाजप मुक्त करने की आज वापस हमने संकल्पना ली है. जो संकल्पना पे हम काम कर रहे हैं उसी संकल्पना पे काम करते हुए भाजप मुक्त होगा और उल्हासनगर में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का आमदार होगा. कांग्रेस पार्टी के 25वें वर्धापन दिवस यानी 24वें साल की समाप्ति और 25वें वर्ष में पहुंचने के उपलक्ष में आज राकपा मुख्यालय कालानी महल में जिला अध्यक्ष पंचमोमी कालानी, आदरणीय नेता पप्पू कालानी और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सैकड़ों कार्यकर्ताओं के बीच में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का झंडा वंदन. बाकी पक्षों को, चाहे वो दिल्ली के हो या महाराष्ट्र को हो, उनको घर घर तक झंडा पहुँचाना पड़ता है. वो बहुत बड़ी करोड़ों रुपये की पब्लिसिटियाँ करते हैं, ड्राइव चलाते हैं कि घर घर झंडा, घर घर झंडा, पर हमारे नेता ने, आदरणीय शरद चंद्र जी पवार ने, हमारे राष्ट्रवादी के झंडे में ही हमें तिरंगा दे दिया है. तीन रंग, प्यार का, भाईचारे का, सद्भावना का. तो आज बाकी पक्षों के झंडों में आप देखेंगे कोई भगवा, कोई नीरा, कोई हड़ा, पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का एक झंडा ऐसा है जिसमें खुद तिरंगा समाया हुआ है. और आदरणीय हमारे पप्पू कालानी जी ने, जब से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की कमान कालानी परिवार को मिली है, तब से घर घर तक, हर दीवार दीवार तक राष्ट्रवादी का चिन्ह, घड़ियाल और उसमें झंडा पहुंचा दिया है. तो ये राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की विचारधारा है, सोच है, जिसको आगे लेकर आने वाली महानगर पालिका, विधानसभा, लोकसभा में ये जो घर घर तिरंगा पहुंचाने वाली पार्टी है उन्हें घर पे बिठाया जाएगा. जय हिंद, जय भारत, जय राष्ट्रवादी. आज राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचा 24वा वर्धापन दिवस आणि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी 25व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे, त्याबद्दल सर्व महाराष्ट्रातल्या जनतेला पहिले हार्दिक शुभकामना आणि शुभेच्छा. आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये आता सध्या जातीय दंगली आणि जातीय धर्मवाद कसा पसरला जात आहे. जर एखादा आफताफ मर्डर करतोय तर तो मुस्लिम आहे म्हणून सगळीकडे पसरवलं जातं, पण त्याचवेळी जर साने असतो आणि साने जर तिथे येत असतो तर त्यावेळेस मग ही गोष्ट पसरवली जात नाही. मला एकच गोष्ट सांगायची आहे की पवार साहेबांनी आम्हाला नेहमी एकच गोष्ट शिकवलेली की महाराष्ट्र हा जातीपातीच्या वरती आहे आणि सध्याचे प्रश्न आपल्या समोर जे आहेत ते प्रश्न पुढे आले पाहिजेत. परंतु भारतीय जनता पार्टी जी सध्या शासनामध्ये आहे, राज्यकर्ती आहे, परंतु ह्या राज्यकर्ती असताना सुद्धा आपण बघतोय की वेगवेगळ्या जातीमधल्या लोकांना भडकवायचं काम करत आहे आणि आजच अचानक औरंगजेब कसा काय पुढे येतो. या सगळ्या गोष्टी निवडणुकीला समोर धरूनच केल्या जातात, परंतु जोपर्यंत पवारसाहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठामपणे उल्हासनगर आणि महाराष्ट्रामध्ये आहे तोपर्यंत ह्यांची ही डाळ शिजून देणार नाही आम्ही. आणि त्यासाठी पवारसाहेबांच्या पाठीशी महाराष्ट्राने खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि सर्वांना पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा. जय महाराष्ट्र. आजचा दिवस खूप सोनियाचा दिवस आहे. आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन, 24वा वर्धापन दिन आहे आणि 25शतकामध्ये आम्ही आता पदार्पण करत आहोत. तर त्याच्यासाठी मी सगळ्यांना उल्हासनगर शहरवासियांना हार्दिक शुभेच्छा देते. माझी फॅमिली, राष्ट्रवादी फॅमिली यांनासुद्धा मी शुभेच्छा देते. बघा, महिलांसाठी म्हणायला गेलं तर हे सुरक्षा, ही जी सुरक्षा आहे
आम्ही महिला इथे काम करतो, आज नोकऱ्या करतो आणि हक्काने जे फिरतो त्याच्यासाठी आमचे वरिष्ठ शरद पवार साहेब यांची खूप मोठी जिम्मेदारी आमची घेतलेली आहे। त्यामुळे आज प्रत्येक कामामध्ये महिला पुढे आहेत आणि ह्याच्यापुढे राहणार आहेत, कारण शरद पवार साहेबांचा हात आमच्या बरोबर आहे। आणि मला असं वाटतं की उल्हासनगर शहरामध्ये जास्तीत जास्त महिला जो वर्ग आहे तो जास्तीत जास्त नोकऱ्या करत आहे आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुद्धा आमची राष्ट्रवादी फॅमिली नेहमी सतर्क असते। कुठे काही प्रॉब्लेम असेल, त्यांना काही घरामध्ये प्रॉब्लेम असेल, काही बाहेर प्रॉब्लेम असेल, तर सुरक्षासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जे फॅमिली आहे माझी नेहमी त्यांच्यासाठी उभी असते। आणि पुन्हा एकदा मी हे बोलू इच्छिते की राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्धापना दिनानिमित्त मी हार्दिक शुभेच्छा देते। या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते कमलेश निकम, मनोज लाशी, नाना बिराडे, सीमा आहुजा व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।